शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे। शिवतीर्थावरून यंदा उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। शिवाजी पार्क मध्ये ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि गेल्या वर्षापासून दोन दसरा मेळावा होऊ लागले। शिवसेनेचा दसरा मेळावा आजाद मैदानात पार पडणार आहे आणि यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा असून एकनाथ शिंदेंच्या धनुष्यातून कोणता बाण सुटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजाद मैदानाला भेट देत तिथल्या तयारीची पाहणी केली। मेळाव्यासाठी आजाद मैदान इथे भव्य व्यासपीठ करण्यात आलेले आहे आणि आजाद मैदान इथे 2 लाख खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचा दसरा मेळावा नाही तर शिमगा मेळावा असल्याची टीका त्यांनी केली आहे। भाजपच्या राजकीय पटलावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत। बीडच्या सावरगाव घाट इथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे। पंकजा मुंडे या सकाळी वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर दाखल होतील आणि अभिवादन करतील आणि त्यानंतर सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत। यंदा शरद पवार यांचाही दसरा मेळावा होणार आहे। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या विस्तारावर भर दिलाय। त्याचाच भाग म्हणून आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर अशी युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत। या यात्रेचा आरंभ आज पुण्यात होतोय। यानिमित्त होणाऱ्या सभेला पवार मार्गदर्शन करणार आहेत। दसऱ्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन आणि मेळाव्याला मोठी परंपरा आहे। संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत। याची पूर्वतयारी संघानं सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत काय विचार देतात याची उत्सुकता आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आता आक्रमक झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे। अनेक नेत्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आलाय। राजूर इथल्या मराठा तरुणांनी राजूर गणपतीला साक्ष मानून राजकीय पक्षांचे झेंडे हातात घेणार नाही अशी शपथ घेतली आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकाच दिवसात धाराशिव जिल्ह्यातील 31 गावांमध्ये आमदार खासदार आणि मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जरांगे पाटील यांनी 25 तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। जरांगे यांच्या घोषणेला धाराशिव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात बैठकी सुरू आहेत आणि या बैठकीवरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे। बैठकीसाठी तलाठ्यामार्फत कळवण्यात येत आहे की हे फारच क्लेशदायक असल्याचं लोखंडेंनी सांगितलं। आपल्याला यावरून वाद निर्माण करायचा नसला तरी हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं खासदार लोखंडेंनी स्पष्ट केलं। कराडच्या सरकारी रुग्णालयात 1.5 वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला आणि या रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नाशिकमधून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत केलेला आहे। नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रात ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघनं हा ड्रग्ज साठा पाण्यात फेकला। सचिन वाघनं पोलीस कस्टडीमध्ये मुंबई पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर मुंबई पोलीस सचिन वाघला घेऊन काल मध्यरात्री नाशिकमध्ये दाखल झाले। मध्य रेल्वेवरील वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यात नोकरदार वर्गाची संख्या अधिक आहे। नोकरदार वर्ग सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबियासह सहलीचं नियोजन करतोय। वंदे भारतमधून 15 ते 30 वर्ष वयोगटातील आणि 31 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। गुळाच्या किमतीत फारशी वाढ न झाल्यानं त्याचं उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं गुळात भेसळ वाढली आहे। गुऱ्हाळधारकांना टाळं लागत असताना आता गुऱ्हाळ घरांवर नियंत्रण कसली लागता असा जाप कराड शिराळा आणि कोल्हापुरातील गुऱ्हाळ घर चालकांकडून विचारला जातोय। कोल्हापुरात मागील वर्षी 100 गुऱ्हाळं सुरू होती, यंदा जेमतेम 40 सुरू राहण्याचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे। सोयाबीनच्या काढणीनंतर आता तुरीच्या आंतरमशागतीला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांकडून तुरीच्या पिकामध्ये सध्या पाणी देण्याची लगबग सुरू आहे। शिर्डीत साईबाबांचा 105वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात असून साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि फुलांची सजावट इथे करण्यात आली आहे।
आणि आता बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरहून आजाद मैदान येथील सभेसाठी शिवसैनिक रवाना झालेले आहेत। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिक रवाना झाले असल्याचं कळतंय। 100 मिनी बसेसमधून हे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी निघालेत। कोल्हापुरात मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय आणि आता ते सगळेच शिवसैनिक सभेसाठी रवाना झालेले आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आझाद मैदानात आज शिवसेनेचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे आणि त्यासाठी आता कोल्हापुरातून कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेले आहेत, काय अपडेट? आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो मेळावा होणार आहे, या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत ते कोल्हापूरहून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर मी सध्या कसबा वावडामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स आहेत त्या आपल्याला दिसून येतात आणि या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अनेक शिवसैनिक आता रवाना झालेले आहेत, तर अनेक जण आता मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळतात। खरं तर विचारांचं सोनं लुटण्यासाठी हा दसरा मेळावा असतो आणि त्यासाठी हे सगळे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। साधारण किती बसेसनं तुम्ही सगळे जात आहे? मोठं शक्ती प्रदर्शन दिसून येते। कोल्हापूर जिल्ह्यातून 300 लहान मोठ्या बसेसमधून शिवसैनिक, क्रांतीवीर शिवसैनिक, आझाद झालेले शिवसैनिक आझाद मैदानावर शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं कडवट हिंदुत्ववाद, प्रखर राष्ट्रवाद हे विचार ऐकण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या मुखातून ऐकण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून रवाना होत आहेत। खरं म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातून जवळपास 30,000 वरती शिवसैनिक आझाद मैदानावर दाखल होत आहेत आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचा विचार ज्यांनी सोडला त्या शिवतीर्थावर आज फार कमी संख्येनं शिवसैनिक जातील। कारण आपण पाहता एकनाथजी शिंदे यांचं काम या राज्यातील जनतेसाठी दिवस रात्र ते करत असलेलं काम आणि दुसरं या INDIA म्हणत सन्माननीय दुसऱ्या आमच्या विरोधी गटाचे नेते हे सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, फारूक अब्दुल्ला, याचबरोबर लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि त्यामुळे शिवतीर्थावर आज कुठल्या विचाराचं सोनं असणार तर हे INDIA विचाराचं सोनं असणार आणि या उलट आझाद मैदानामध्ये प्रखर हिंदुत्ववाद, प्रखर राष्ट्रवाद हे आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मुखातून ऐकण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक रवाना होत आहेत। खरं तर हा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांना ऊर्जा देणारा नेहमीच मेळावा ठरतोय। गेल्या काही वर्षापासून हा शिवतीर्थावर होत होता, मात्र गेल्या 2 वर्षापासून ती स्थिती बदलली। नेमका कुठला मेळावा ऊर्जा देतोय? नाही, आपल्याला माहित आहे शिवसैनिक म्हणतात तर हिंदुत्ववादानं नेहमी हिंदुत्ववाद हा शिवसैनिकांच्या रगारगामध्ये भरलेला आहे आणि मग असं असताना मी जसं म्हटलं त्याप्रमाणे सोनिया गांधींचे विचार ते तर कोल्हापूरहून शिवसैनिक हे आता मुंबईसाठी रवाना होत आहेत। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट नागपुरात जाणार आहोत। सरसंघचालक मोहन भागवत दाखल झालेले आहेत। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलन आणि हा मेळावा आज पार पडतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी देखील संघाच्या गणवेशात तिथे उपस्थित आहेत। सध्या सरसंघचालक मोहन भागवत दाखल झालेले आहेत। तिकडची ही थेट दृश्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन देखील पार पडलेलं आहे। त्यानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि आता सरसंघचालक मोहन भागवत तिथे दाखल झालेले आहेत। ते आज स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत। नागपुरात देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा हा उत्सव आपण पाहतोय। त्यामुळे आता सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना आज नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विजयादशमीचा हा उत्सव आपण पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन देखील सकाळीच पार पडलेलं आहे। मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संघाच्या गणवेशात सध्या तिथे उपस्थित आहेत। सध्या सरसंघचालक मोहन भागवत पोहोचलेले आहेत। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे आज सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार, स्वयंसेवकांना नेमका काय मार्गदर्शन ते करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
विजयादशमी निमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन आणि मेळाव्याला खरंतर मोठी परंपरा आहे. संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याची पूर्वतयारी संघानं आताच सुरू केली आहे. संघ आणि यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.